कस्तुरी का ग बाई रडतोय एवढा तू? काय माहिती हो, जरा मला ना अंग गरम वाटतंय बघा. अगं ताप आहे, तू क्रोसिनचे ड्रॉप्स दिलेस का त्याला? नाही. कशी गं? अहो अहो वहिनी, त्याला उलट्या पण झाल्यात मग असे. अरे देवा, मी अंदाज फोन करते हं. काही गरज नाही डॉक्टर अभयना फोन करायची. हे बघ, मी ही गुटी उगाळली आहे, त्याला पाच म्हणजे थोडं बरं वाटेल त्याला. नाही नाही नको, म्हणजे आयुर्वेदिक औषधं गुटी चांगलीच, पण खूप रडतोय तो, तापही आहे त्याला. मी यांनाच फोन करते ना, म्हणजे लगेच औषध पण कळेल आपल्याला. काय झालं काय झालं? हॅलो. हां मी बोलते, कुठे आहात तुम्ही? अगं मी हॉस्पिटल मध्ये, अजून कुठे असणार? अहो हो ते ठीक आहे, तुम्ही जरा घरी येता का लवकर? का ग सरिता, काय झालंय? नाही हो, हा शुभानंद खूप रडतोय. अगं पोटात वगैरे दुखत असेल त्याच्या, गॅस झाला असेल. तुमचे ते घरचे उपचार झाले का, ओव्याचं पाणी वगैरे काय ते? हे बघा, मी घरातले सगळे उपाय करून झालेत, पण तो उलट्या सुद्धा केल्यात त्यांनी दोन. ताप आहे अंगात, तुम्ही जरा या ना पटकन. अरे बापरे, मी एक काम करतो, मी निघतो इथून आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये जो 40 स्पेशलिस्ट आहे ना, त्यालाही कन्सल्ट करतो. हां आणि आकाश, आकाश असेल तिथे तर त्याला पण घेऊन या बरोबर. हां नाही अगं, आकाश नाही आहे इथे माझ्या बरोबर, तो जरा बाहेर गेलाय. नाही पण त्याला आत्ता नको कळवूया, कारण त्याला जर कळवलं ना तर उगाच तो टेन्शन घेईल आणि पॅनिक होईल. त्याच्यापेक्षा मी तिकडे येतो, बघतो परिस्थिती आणि मग त्याला कळव. ओके हो हो, पण पण लवकर या तुम्ही. हो हो अगं निघतो मी, हे बघ निघालो निघालो इथून. हा चल चल ओके. हा लवकर या. ओ ग बाळ, ओ ग ओ ग तडी, काय झालं ग बाबा? ओ ग माऊ, काय झालं? आ ग असं झालं. हां दीपू बोल. मयुरेश आधी माझं अभिनंदन कर. अभिनंदन कशासाठी? हां मी मला न आवडणारी नोकरी सोडून दिले, आज राजीनामा देऊन आले. अरे दॅट्स अ ग्रेट न्यूज, कॉंग्रॅट्स. हा म्हणजे आता फ्री बर्ड. हा येस, आता मी खरंच मोकळी आहे आणि स्वतंत्र आहे, मला हवं ते आणि आवडेल ते काम करायला. चला मग आता वाट कशाची बघताय, उद्यापासून लगेच जॉईन व्हा आमच्याकडे. नक्की नक्की म्हणजे? दीपू मी तुझी चेष्टा करतोय असं वाटतंय का? अगं माझ्या भरोश्यावरच ती नोकरी सोडलीस ना तू? नाही म्हणजे ते खरंय, अरे पण असं तडका भडकी तू कसं काय मला कामावर घेऊ शकतो? मी काही फॉर्मॅलिटीज, काही क्वालिफिकेशन्स त्याप्रमाणे. दीपू तू मयुरेश अधिकारीची बहीण आहेस, सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन आहे कदम इंडस्ट्रीजसाठी. हा आणि आता फॉर्मॅलिटीज म्हणशील तर, जर कॅन्डिडेट लायक असेल तर फॉर्मॅलिटीची काही गरज नाही अशा मताचा मी आहे. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. दीपू आता आपल्याला खूप काम करायचंय, कदम इंडस्ट्रीज हे नाव खूप मोठं करायचंय आपल्याला. या नावाचा देशात देशाबाहेर डंका वाजायला पाहिजे आणि माझी खात्री आहे तू आणि मी जर एकत्र आलो ना तर हे अजिबात कठीण नाहीये. खरं? मी माझ्याकडनं नक्की प्रयत्न करीन मयुरेश. दीपू काम आणि कामाची क्वालिटी यामध्ये कदम इंडस्ट्रीजचा हात कोणीही धरू शकत नाही अशी खात्री आहे मला. पण मला नेहमी असं वाटत आलंय की आम्ही प्रेझेंटेशनमध्ये कमी पडतो, कारण आजच्या काळात तुम्ही काय आहात यापेक्षा तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करता याला जास्त महत्व आहे. तुला खरं सांगू, आपल्याला प्रेझेंटेशनवर काम करायला पाहिजे, ते सुधारायला हवं आपल्याला. करेक्ट, तू काही काळजी करू नको, सगळं होईल. आता तू माझ्या जबाबदारी टाकलीस ना, मग डोंट वरी. आणि बघ माझ्या कॉन्सेप्ट आणि तुझा वर्कफोर्स हे एकत्र आल्यावर आपण काय जादू करतो तू बघत राह. उद्या 10 वाजता थेट ऑफिसमध्ये ये, मी तुला ऍड्रेस SMS करतो, तुझी साने साहेबांची ओळख करून देतो उद्या. तसं त्यांच्याशी मी तुझ्याबद्दल बोलून ठेवलंय आधीच, पण एकदा समोरासमोर ओळख झाली की बरं पडेल ना. मग ये उद्या. थँक्स आणि कॉंग्रॅट्स, कारण तू भाग्यवान आहेस, माझ्यासारखी एम्प्लॉई तुला मिळाली ना. ऑल द बेस्ट अँड वेलकम. बाय. येस.
अंकुश काय ग कस्तुरी एकदम असं अचानक काय झालं त्याला काहीच माहिती नाही अचानक उलटा सुरू झाला त्याला थांब रडायचं पण थांबत नाही तो बरोबर तू एक काम कर त्याला घेऊन ये मी बघतो काय ते नको झोपलाय तो त्याला त्याच्या आजाराचं औषध मिळालं ना शांत झालाय तो म्हणजे अहो कस्तुरीने उगाच त्रास दिला तुम्हाला मी तिला सांगत होते की मी तयार केलेली गुटी बाळाला पाजली ना तर शांत होईल तो बरा होईल म्हणजे तुम्ही ती गुटी त्याला हो आत्ताच तर दिली मी त्याला बघ कसा शांत झोपलाय तो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की त्या बाळाला ती गुटी देऊ नका पण हे बघ एवढासा जीव आतडी पिळवटून रडतोय आणि आपल्याला औषध माहीत असताना सुद्धा आपण हातावर हात धरून गप्प राहायचं मला नाही बाई जमत अहो पण एक मिनिट कस्तुरी मी बोललो तुम्ही काय स्वतःला डॉक्टर समजता का नाही पण मी एक आई नक्कीच आहे माझ्या हाताने मी माझ्या बाळाला माझ्या मुलाला वाढवले हो पण याचा अर्थ असा होत नाही की सगळ्या मुलांच्या सगळ्या आजारातलं तुम्हाला कळतं म्हणून आज तुम्ही त्या बाळाला गुटी दिलीत नशिबाने ती त्याला लागू पडली म्हणून उद्या काही झालं असतं तर हे सगळं केवढ्याला पडलं असतं हे बघा बाळाला काहीही होणार नाही असा माझा विश्वास होता म्हणूनच तर मी त्याला गुटी दिली तुम्ही हे सगळं इतक्या कॉन्फिडेंटली कसं काय बोलू शकता हा माझ्या आयुर्वेदावरचा माझा विश्वास आहे तुमच्या ॲलोपॅथीला जगाने कितीही डोक्यावर घेतलं ना डॉक्टर तरी आपल्या मातीतल्या आयुर्वेदाला पर्याय नाही तुमच्या ॲलोपॅथीमध्ये माणसाला बरं करताना माणसातले सत्व तुम्ही शोषून घेता पण आमच्या आयुर्वेदाचं तसं नाही आहे तो फक्त संजीवनीच देतो घेणं त्याला माहीतच नाही आहे वृंदाबाई या सगळ्यातून काय सिद्ध करायचं तुम्हाला की मला काहीही सिद्ध करायचं नाहीये मला माहित आहे हा बाळ तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे त्यामुळे या बाळाच्या बाबतीमध्ये मी कुठलाही आततायीपणा करणार नाही पण मला एकच सांगायचं आहे तुम्ही माझ्या आयुर्वेदाच्या ज्ञानावर कुणीही शंका घेऊ नका मी आता अंधेरी MIDC मध्ये आहे आणि माझ्या समोर आता कृतिकाची गाडी आहे ती गाडीमध्ये नाही आहे पण येईल थोड्या वेळात गुड आकाश हे बघ कितीही वेळ लागला ना तरी तिथून हरू नकोस आज कृतिका आपल्याला सापडलीच पाहिजे येस तू एक काम कर तू इतक्यात काही पोलिसांना काही इन्फॉर्म करू नकोस तिला पोलीस स्टेशनला आणायला मी एकटाच पुरेसा आहे ओके आकाश मी तुझ्या फोनची वाट बघतोय ऑल द बेस्ट ओके चल बाय एक मिनिट इथे एक बलेन उभी होती क्रीम कलरची कुठे गेली काय माहिती आहे हो एक बाई आड्या गाडीत बसल्या आणि निघून गेल्या शिट हां बोल आकाश अरे अभय यार ही बया गायब झाली रे पुन्हा अरे
पण तू होतास ना तिथे समोर? हो म्हणजे मी इथेच होतो, पण माझं एक 2 सेकंदासाठी लक्ष डायव्हर्ट झाले आणि तेवढ्यात ही गायब झाली. सॉरी यार. जाऊ दे आकाश, तिचं नशीब चांगलं आहे किंवा आपलं वाईट आहे, आता उगाच आपण एकमेकांना दोष देण्यात काय अर्थ आहे. हो ना. मला एक सांग, आपण तिची जी ऍड दिली होती त्याचा काय फीडबॅक? नाही रे, त्याचा काही उपयोग झाला नाही. हां म्हणजे 2-3 फोन कॉल्स आले मला, पण मला वाटतं ते सगळे फेक होते. म्हणजे कसं आहे आकाश, कोणीतरी फोनवरून सांगतं की आम्ही आत्ता या बाईंना इथे बघितलं तिथे बघितलं, आता त्या सगळ्या ठिकाणी तर आपण धावाधाव करून जाऊ शकत नाही ना. हो मी नर्सिंग होमलाच येतोय, तिकडे आल्यावर आपण बोलूया असं विस्तार. अरे नाही आकाश, मी आत्ता घरी आहे. का रे आज लवकर? अरे नाही, काय झालं त्या शुभानंदला जरा बरं नव्हतं ना, म्हणून मी सरितानी फोन करून बोलवलं, मग लवकर घरी आलो. ओ आता कसा आहे तो? अरे आता मजेत आहे तो, काही वेळाकरता घाबरून सोडलं होतं त्याने सगळ्यांना. थँक्स अभय, तुम्ही सगळेच खूप करता माझ्या मुलासाठी. अरे काहीतरीच काय आकाश, अरे इट्स अवर ड्युटी. उद्या समीर आणि स्वानंदीला काय झालं तर तू धावणार नाहीस का? तसंच आहे. हो म्हणजे तेही खरंच आहे, पण मलाच कधी कधी खूप अपराधासारखं वाटत. म्हणजे असं वाटतं ना की माझी आई स्वतःच्या सोयीसाठी तुम्हा सगळ्यांचा गैरफायदा घेते की काय. अभय आय एम सॉरी यार. काय वहिनी बाई? अरे तू कधी आलीस? झाली 10-15 मिनिटं. तुमच्या त्या संत सखूबरोबर मी गप्पा मारत होते. वहिनी ही अजून इथे कशी? कशी म्हणजे काय? दादांनी सांगून झालं, सौम्य शब्दात जा म्हणून पण सांगितलं, पण काही नाही. त्या दिवशी अख्खा दिवस अख्खी रात्र घराबाहेर बसून होत्या त्या. मग काय, दादांना दया आली म्हण किंवा भक्तीचा आदर म्हणून म्हण मंजुरी दिली वर्षभर राहायला. त्यांचा काही त्रास? त्रास असा नाही ग, खूप हुशार आहेत त्या, कर्तृत्ववान आहेत. स्वतःच्या हिमतीवर अख्खा व्यवसाय वाढवलाय त्यांनी स्वतःचा, पण म्हणून अधिकार गाजवणं हे रक्तातच आहे त्यांच्या. तुम्ही असं वागू नका, हे करू नका, ते करू नका, हे असंच झालं पाहिजे असं सतत सांगत असतात. मग त्याचा त्रास होतो मला आणि कस्तुरी. मला माहिती आहे म्हणजे मी काही फार मोठी गोष्ट केली नाही आयुष्यात, पण तरी माझा माझा जो संसार आहे तो सगळा अगदी व्यवस्थितपणे पार पाडला आहे मी इतकी वर्ष. पण मग तू आणि कस्तुरी एकदा कानावर घाला ना दादाच्या. झालं, सांगून सुद्धा झालं. मग काय, दादांचं माहिती आहे ना, समोरचा ऍडजस्ट करत नसेल तर तुम्ही ऍडजस्ट करा. मग काय, तेच चाललंय आता. तू कशी काय आलीस पण आत्ता अचानक? मी सांगायला आले, मी जॉईन करते मयुरेशला उद्यापासून. बरं झालं बाई, बघ अशीच बातमी घेऊन येत जा वरचेवर, म्हणजे दिवसभरातल्या कटकटीला त्या थकव्याला जरा दिलासा मिळेल. बस मी सरबत करते. हा हे पूर्ण करते. फार निवडायला नको आहे, पण बघ जरा. बघते बघते. या. काय झालं रे? काय नाही ग, खूप दमायला झालंय आज. चेहरा बघ कसा झालाय. हो काय करणार, खूप काम होतं आज. पहिल्यांदा 2 मेजर मीटिंग्स, त्याच्यानंतर फॅक्टरी वर्क, त्याच्यानंतर 2 इन्स्पेक्शन्स. डोक्याचा पार भुगा झालाय माझ्या. कस्तुरी, माणूस शारीरिक मेहनतीपेक्षा मानसिक आणि बौद्धिक मेहनतीने जास्त थकतो. खरं. अरे काम कर, हातपाय तोंड धुवून घे, जेवण गरम करते, जेव आणि झोप. नाही मला जेवण सुद्धा नको आहे. तू एक काम कर, माझ्यासाठी फक्त एक ग्लासभर दूध दे, मी जरा फ्रेश होतो, दूध पितो आणि मग मस्तपैकी ताण देतो. मयुरेश आता तुमचं काय आणखीन?
असा काय रे रिॲक्ट होतोस? तुझा हा ॲटिट्यूड बघून समोरचा माणूस बोलायचं बंदच करून टाकेल. हे बघा, मी आहे असा आहे, पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. मी तुमच्याकडे अक्षता घेऊन आलो नव्हतो की तुम्ही माझ्याकडे या म्हणून. मयुरेश, कठीण आहे बाबा तुझं. अरे तुझ्या भल्यासाठी सांगते तर तुला राग येतो. बरं, ते जाऊ दे. हे बघ, ही काही वनौषधीची काही मुळ्यांची नावं आहेत, प्लीज तेवढी मला आणून देशील का? आत्ता? हो आत्ताच, आत्ताच हव्यात त्या मुळ्या मला. अरे त्या मुळ्यांना मला रात्री उगाळायच्या आहेत आणि काही मुळ्या खालायच्या सुद्धा आहेत. वेळ लागतो बाबा त्याला. हे बघा, मी तुमचं कुठलंही काम करायला बांधील नाहीये. आणि जरी मी माणुसकीच्या नात्याने ते काम करायचं ठरवलं तरी आत्ता या क्षणी मला ते शक्य नाहीये, कारण मी आता खूप थकलोय आणि मला झोप मस्ट आहे. पण मयुरेश, त्या मुळ्या मला आत्ताच हव्या आहेत. त्या मुळ्या तुम्ही उद्या सकाळी उगाळल्या तर नाही चालणार का? नाही, कारण तुमच्या ॲलोपॅथीमध्ये 100 नियम असतात ना, तसेच आमच्या आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा काही नियम आहेत, ते पाळले तरच रिझल्ट्स मिळतात. आणि या मुळ्या रात्रीच उगाळायला हव्यात असा शास्त्रामध्ये नियम आहे. म्हणून तुम्ही आत्ता या क्षणाला मला त्रास देताय का असा? मग आणखी दुसऱ्या कुणाला देऊ? दुसरं आहे का कुणी घरात आणायला? मयुरेश, अरे तू माझ्या मुलासारखा आहेस. माझ्या मुलाच्याच वयाचा अशी किंबहुना मागे पुढे, म्हणून तर हक्कानं चार कामं सांगते ना मी तुला. आता तीही तू जर करणार नसशील तर मी नालायक आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? म्हणा, माझी काही हरकत नाही, पण मी आत्ता या क्षणाला तुमचं कुठलंही काम करणार नाही, प्लीज. मयुरेश, कसं बोलतोयस तू? त्या पाहुणी म्हणून आल्यात ना आपल्याकडे, ऍटलीस्ट त्या नात्याचा मान राखून तरी जा प्लीज. अगं पण हे बघ, त्या औषधी फार मुश्किलीने मिळतात आणि आता रात्र झाली, नाही तर मी गेले असे मला काही प्रॉब्लेम नव्हता. हे बघ, त्यांच्यासाठी म्हणून नाही माझ्यासाठी म्हणून तरी जा प्लीज. द्या तुमच्या सामानाची लिस्ट द्या. अरे बापरे, यातले एक सुद्धा नाव माझ्या ओळखीचं नाहीये. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे तुमचं वेळी अवेळी असं कुठलंही काम मी करणार नाही, त्यामुळे मला तुम्ही गृहीत धरत जाऊ नका प्लीज. हॅलो, काय करताय तुम्ही? हे काय करताय तुम्ही? माझ्या चपला साफ करताय? ही असली सेवा करू नको. माझं काही चुकलं का दादा? हो वृंदाबाई, तुम्ही ही असली सेवा करून मला भलत्याच पदाला नेऊन बसवताय. एवढा मोठा मनुष्य मी नाही आहे. ही असली सेवा करून घेणारी पावलं जगामध्ये नाही आहेत. दादा, तुम्ही किती मोठे आहात हे ठरवण्याचा माझा अधिकार तुम्ही असा हिरावून घेऊ शकत नाही. अहो, तुम्ही माझे गुरु आहात. तुमचं हे काम करण्यामध्ये मला काहीच कमीपणा वाटत नाही. अहो वृंदाबाई, पण तुमच्या हातून माझ्या चपला साफ करून घेणं याच्यामध्ये मला अपराधी वाटतं ना, मला शरम वाटतं, त्याचं काय करू मी? पण दादा, हा माझ्या सेवेचाच भाग आहे. हे बघा, तुमची ही सेवा आता मला संकट वाटायला लागलेली आहे वृंदाबाई. वृंदाबाई, तुमची ही अशी सेवा हा माझ्यामध्ये अहंकार निर्माण करेल, अहंकार जन्माला घालेल. मी आजपर्यंत माझ्या महाराजांच्या मार्गामध्ये जाणीवपूर्वक या अध्यात्माच्या ग्लॅमरपासून दूर राहिलो, ते ग्लॅमर नेमकं माझ्या माथी बसेल त्याची मला भीती वाटते. वृंदाबाई, मी स्वावलंबी आहे म्हणूनच महाराजांच्या जवळ आहे, अन्यथा महाराजांनी मला केव्हा दूर लोटलं असतं. माझे कोणी पाय वगैरे धुण्याची आवश्यकता नाही आहे. तुमचा मान राखायचा, तुमच्या श्रद्धेचा मान राखायचा म्हणून मी तुम्हाला आमच्या घरामध्ये ते भांडी घासणं, धुणं, बाकीची काय जी तुम्ही सेवा करता, झाडलोट करणं, अमुक तमुक, हे सगळं मी मान्य केलं. पण हे चपला साफ करणं, मला क्षमा करा. मी याच्यापेक्षा या विषयावरती जास्त बोलू इच्छित नाही.
तुम्ही हे असलं काही करू नका. मला शर्मेने मान खाली घालायला लावू नका.